नमस्कार अर्चनास किचन मराठीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण रेशनच्या तांदळाचा वापर करून मसाले आपे पण बनवणार आहोत तर इथे मी तांदूळ कसं भिजवायचं आणि किती वेळ भिजवायचं आणि ते वाटून याची सर्व कृती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि आप्पे इथे खूपच मस्त झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी चार ग्लास तांदूळ घेतलेला आहे रेशनचा तांदूळ त्यालाच मी पावणे दोन ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहे आणि हे सर्व मी आठ तास अगदी छान असं भिजवून घेतलेलं आहे तर तांदूळ जो आहे तो आपल्याला छान असा धुवून घ्यायचा आहे कारण तांदळाला खूप पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे तांदूळ आणि डाळ दोन्ही पण छान असं एकत्र स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यात एक चमचा मेथीदाना टाकायचा आहे आणि सर्व एकत्र इथे मी भिजवून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डाळ आणि तांदूळ वेगवेगळे देखील भिजवू शकता तर इथे रेशनचा तांदूळ चार ग्लास त्याला पावणे दोन ग्लास मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि आता आपण हे छान असं वाटून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं यातलं तांदूळ आणि डाळ काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे पण बारीक वाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी अगदी छान असं ह्याला वाटून घेतलेलं आहे तर इथे अगदी मस्त असं रवाळ हे वाटलं गेलेलं आहे छान असं वाटून घेतलेलं आहे तर आता हे सर्व मी याच पद्धतीने वाटून घेणार आहे तर इथे मी सर्व वाटून घेतलेलं आहे आणि हे मी पीठ एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे स्टीलच्या डब्यामध्ये तर स्टीलच्या डब्यामध्ये का कारण डबा जो आहे तो हवाबंद असतो बाहेरची थंड हवा, हवा आतमध्ये जात नाही त्यामुळे आपल्याला इथे शक्यतो पीठ फर्मेंट करण्यासाठी डब्यामध्ये ठेवायचं आहे डब्यामध्ये जर का तुम्ही पीठ फर्मेंट करायला ठेवलं तर खूप छान असं पीठ फर्मेंट होतं त्याला झाकण लावलेलं आहे आणि साधारण दहा ते बारा तास आपल्याला हे हा डबा उष्णतेच्या जागी ठेवायचा आहे तर इथे दहा ते बारा ना आपण डबा पाहूयात तर इथे मस्त असं पीठ आंबलं गेलेलं आहे फर्मेंट झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकता किती छान असं हे फर्मेंट झालेलं आहे आता हे मी काढून घेणार आहे तर मसाला आप्पे करतो आहे त्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि त्यानंतरनं एक गाजर किसून घेतलेला आहे किसणीने एक मोठा चमचा मिरचीची पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेला आहे तर कांदा हा कच्चा आहे तर तसाच वापरायचा नाही आहे तर मी इथे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे ता आणि त्यात आपल्याला हा कांदा छान असा तेथे मी कांदा छान असा तेलावर परतून घेणार आहे थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत तर इथे छान असा गोल्डन रंग आलेला आहे आणि देखील केलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊयात तर इथे मला जेवढं हवं तेवढं पीठ मी घेतलेलं आहे तर ते आता आपण कांदा टाकून घेऊयात सुरुवातीला आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला गाजर कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर यात तुम्हाला जर अजून कुठल्या भाज्या वापरायच्या असतील तर त्यादेखील इथे तुम्ही वापरू शकता त्यानंतरनं यात मी एक मोठा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घेतलेलं आहे तर आता आपण आप्पे करायला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे आम्ही आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि ते छान असं गरम झालं की यात आता थोडं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला तर आता इथं ते सर्व तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण यात आप्याचं मिश्रण टाकायला सुरुवात करूयात तर सुरुवातीला कडेने टाकायचं आहे कारण मध्ये लवकर तापतं त्यामुळे मधले आप्पे हे लवकर करपण्याची शक्यता असते त्यामुळे आधी साईडने टाकून मग मध्ये टाकायचं आहे आणि याला एक दोन ते तीन मिनटं मंद ते मीडियम गॅसवर आपल्याला छान असं हे आप्पे शिजवून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे पलटून घेऊयात साधारण एक दोन ते तीन मिनटानंतरनं आता मी आप्पे पलटून घेते आहे तर अजून दुसरी बाजू आपल्याला छान अशी आ, शे शिजवून घ्यायची आहे तिथे बघू शकता अगदी मस्त अशी जाळी आलेली आहे सर्व आप्प्यांना तर इथे आपले मस्त असे आप्पे बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका